ओ मामी नंतर मोबाइल मारना द्या टीचर नहीं तो पढ़ती तू आधी आड़ा कर अरे देवा अंडे बा कसे घेतलेत हा डोक्यावरती चल 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 तू पुढे हो पुढे हो पुढे वा पडशील तिकडे चल तू तुझ्या मला सांभाळ लागेल चल किती लांब आहे इकडनं एका दिवसात ना चालेल ना मला घाबरवा तुम्ही तर आत्ता ही आमची बोरिंग समोर धरण आहे हां लाकडं काढा नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो तर मित्रांनो शब्द अशासाठी वापरते आपले दोन सबस्क्रायबर आहेत जेंट्स आहे सबस्क्रायबर आहेत त्यांची कंप्लेंट होती की तुम्ही फक्त मैत्रिणींनाच बोलता आम्ही आमच्या जेंट्स पण तुमचे व्हिडिओ बघतात तर तुम्ही आम्हाला पण असं मित्रांनो असं शब्द वापरा त्यातला एक भोप्या आमचा तो पण मला त्याविषयी बोलवता की मामी तुम्ही फक्त नमस्कार मैत्रिणींनो का बोलता आणि एक दुसरे अजून एक सबस्क्रायबर आहेत आपले तर म्हणून म्हटलं आज सुरुवात करताना मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा पण शब्द वापरूया तर आत्ता दुपारचे 4 वाजलेत पाऊस बघा भरला आहे तुम्हाला दिसायचं समोर हे बघा आणि काय झालं आहे आमची पाण्याची जी मोटर आहे ना ती बिघडली तर आजचा 3रा दिवस आहे तर 2 दिवस ड्रम वगैरे होते ना ते मोठे टाक्या वगैरे भरलेल्या होत्या त्याच्यामुळे झालं व्यवस्थित पाणी वगैरे पुरलं पण आज पाणी संपलं आहे संपलं म्हणजे आहे थोडंफार आहे म्हणून माझं कपडे धुवायला आम्ही धरणात चालू आहे ते समोर बघा ते पाणी दिसतं आहे ना ते धरण आहे ते धरणाचं पाणी तर आता हे इथून खाली उतरायचं आहे तर जितकं जमेल तेवढं कमी पाणीचं वापरतो आम्ही तर ते मोटर रिपेअर करणारे आज येणार आहेत आणि आज वार आहे सोमवार हां सोमवार आहे आज तर बघू आता कधी येत आहेत ते तोपर्यंत पाणी जरा कमीच वापरायला लागणार आहे तर मग चला आपण जाऊया आता कपडे धुवायला तर सर्व जंगल आहे बघा थोडासा रस्ता पार केला आम्ही चढण उतरण होती उतरण आता येते वेळी भारी पडणार आहे चढायला एवढं डोंगर हे काय जवळ तर आहे उगाच आपले घाबरवतात काय जवळ हे आपण मागच्या वेळेला ना त्या तिकडच्या रस्त्याने गेलो मागच्या साईडने कुठून ते वरनं फिरायला येतो ना खाली हा माहिती मला पण इथं वरती चढायला भारी पडतं ना हा चढणचा रस्ता आहे आता उतरण आहे ते वेळी जरा भारी पडेल दोघं जण पोचले उतरायला काय वाटत नाही हा चढताना भारी पडेल दम लागतो वजन घेऊन दम लागतो येतो ना दुपारचा आपण माहिती हा हे काय फाट्या फोडल्यात ना इथे नाही नाही पाण्यातूनच काय नाही पाण्यात डुबले डुबले डुबती एवढा खोल आहे डुबती एवढा खोल आहे पाऊस येणार आहे चला चला पाऊस येईल
तर हे बघा ताजं गाईचं दूध आत्ता आणलं आहे. तर खाली एक घर आहे त्यांच्याकडे आहेत गाई ना, तर तिकडनं रोज अर्धा लिटर दूध घेते मी. तर ते गरम करायचं आहे मला. ते बघा चूल पेटवलं आहे, जरा पाणी ठेवलं आहे गरम करत चुलीवरती. मग पाणी गरम केलं ना मग ते जेवणामध्ये बरं पडतं टाकायला, पटकन मग शिस्तं जेवण मग. आणि चूल जरा सारवायचं आहे मला, तर बघू आता कधी ते दूध गरम करून घेते अगोदर. मने हे बघा मने हवरी, तिला असे वेफर बिस्किट खायला पाहिजे. मनुडी त्याचे साप पकडला नव्हता, मी भांडी घासवते ना तर तिकडे साप आला होता, छोटासा होता पण त्याची बरोबर नजर, पटकन पण तो सापच गायब झाला, त्या मागे धावलेलं की पकडायला. आणि घरामध्ये असे सगळीकडे ना शोधत असते काय काय, दुपारी पण ना भोप्या इथे फ्रीजच्या इथे काहीतरी शोधत होती. जरा आवाज आला ना इकडे इकडे भटकत राहते, एकदम शानी आहे ती बघ बघ कशी. तर ऑरीला पण कसली मारते म्हण्या ए म्हणे सगळे उडे बसलेत. हे बघा भिजू झाले पाऊस, कपडे वगैरे घालून भिजले सगळे जण, पाऊस पडला. तर आता परत चहा आणि पितोय, 6 वाजलेत आणि काळोख झाला पूर्ण अंधार घरात. बघ बघ कसे घेते बघ कसे घेते. अरे हुशार आहे ना भाऊ, दोन हातानी पटकन चोंटाक टाकते. म्हणे माणसांपेक्षा प्राणी चांगले आपण. हा बघ कशी बघ. आता इथे जेवणाची सुरुवात केली, इथे मी पीठ मळते. भोप्या बघा भाजी मला चिरून देते. कोबीची भाजी आहेत करा, कोबीची भाजी करणार आणि कढी बनवते. हे बघा हे ताक आहे, जरा फ्रीजमधनं बाहेर काढून कढी भोप्या कुठली पकोडे कढी ना कोफ्ता कढी, हेच पकोडे कढी रे तेच तेच कोफ्ता कढी. आणि तळलेल्या मिरच्या पण तर सांगा. मिरच्या तर तळवं दाखवे नंतर झाल्यावर. आंबट आहे ते ताक आंबट होतं ना. हे बघा कोबीची भाजी नाही भाजी बरोबर आहे. हे बघा पकोडेवाली कढी बनवली मी आज, ह्या भोप्याला आमच्या खायची होती. आणि ही गवारची भाजी आमच्या काकेकडची आहे. तळलेली मिरची कुठे गेली मिरची, हे आम्ही बनवलं घरात. सगळे जेवायला बसलेत, अंधार वाटतो ना जरा, लाईट आहे ना कमी असतो खूप. आणि चपाती भात आमच्या काकीन दिला आहे, हा भात आहे ना काकीन दिला आहे. य हे बघा दोघं जण बसलेत. तर अरे एकदम अंधार दिसत होता व्हिडिओमध्ये, आता रात्रीची की नाही 10 वाजले आणि असं मागे बघा किती अंधार, काय दिसतच नाही. तर भोप्याने मला ते व्हिडिओची काय चालू केलं रे, ब्राईटनेस काहीतरी त्याने काय केलं फुल केलंस ना, तो अंधारात कुठं उभा आहेस ह्या साईडला, म्हणून मग थोडासा जरा चेहऱ्यावरती उजेड येतो आता पूर्ण काळोख दिसत होता. तर आज पाणी नव्हतं म्हणून जरा गडबड अशी काय कामाची झाली नाही, संध्याकाळीच जरा गडबड झाली, दिवसभर जरा शांतच गेलं, म्हणजे सकाळपासून जास्त असं काय काम केलेलं नाही. आणि संध्याकाळी आम्ही आल्यानंतर ना पाण्याची मशीन झाले दुरुस्त, मोटर मशीन नाही मोटर. तर काय झालं त्याऐवशी ना पाऊस पडत होता, भोप्या वीज पडलेली ना रे, हां तर वीज आहे ना इथे पड, आणि आमच्या घरात पण एकदम स्पार्क झालं होतं ते ह्याच्या इथे बोर्डच्या इथे, तर त्याच्यामुळे ते डीपी त्याची काय खराब झाली होती, मग तर रिपेअर केले आणि आता मोटर चालू झाले. तर उद्या सकाळी लवकर पाणी घेईल, त्याच्यामुळे सगळं काम आता उद्याला आरामात होईल. तर चला मग हे बघा दोघं बसले ते कुठे गेला भोप्या गाय बाबा. मामी मामी ते बंद करा आणि इकडे काय तो मामा ते व्हिडिओ काढते आला ना चंद्र नाही दिसत आहे अजून. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते, आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.